आज करतोय गावाकडे आवडीने खाल्ली जाणारी हिरव्या पावट्याची आमटी या पावट्याच्या शेंगा आहेत त्या सोलायच्या आणि पावट्या वेगळे करून घ्यायचे या आमटीच्या वाटण्यासाठी मी ते घेतले थोडं शेंगदाणे कांदा कोथिंबीर खोबरं ह्या सर्वांचं करायचं वाटण फोडणीसाठी तेल जिरे मोहरी लसूण टोमॅटो कडीपत्ता हे सगळं परतायचं त्यात वाटण टाकायचं त्यानंतर एक चमचा लाल मसाला एक चमचा गरम मसाला हळद तेलात हे सगळं पुन्हा परतायचं परतल्यानंतर पावटे टाकायचे वांग्याच्या फोडी टाकायच्या वाटणाचं पाणी शेवग्याच्या शेंगा मीठ आणि हे शिज द्यायचं आमटी तयार ही आमटी गरमागरम भाताबरोबर लय मस्त लागते हे बोलताना मी जेव्हा ही आमटी भाताबरोबर खाल्ली तो क्षण मला आत्ता आठवला आणि माझ्याच तोंडाला खरंच पाणी सुटले, खरंच छान लागते ही आमटी नक्की ट्राय करा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू अशा जेवणासाठी मदत करणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी रोजच्या जेवणाच्या रेसिपी यापुढे येत राहतील त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन पण प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील